अयोध्या येथील प्रभू श्रीराम लल्ला मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने माजी स्वीकृत नगरसेवक सचिन विष्णुपंत दांगड आणि भाजपा खडकवासला सरचिटणीस ममता सचिन दांगड यांच्या माध्यमातून शिवनेमध्ये आनंदोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये प्रामुख्याने रामरक्षा पठन, शिवने ग्रामस्थ भजनी मंडळाचे भजन, उपस्थित महिलांच्या हस्ते रामलल्लांची महाआरती, दीपोत्सव, फटाक्यांची आतषबाजी, प्रसाद वाटप, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि वाण वाटप अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर अयोध्येमध्ये होत असलेल्या रामलल्ला मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे LED स्क्रीनवर थेट प्रक्षेपण देखील दाखवण्यात आलं. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. आज खूप आनंदाचा क्षण आहे की आपल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आपल्या सर्वांचं स्वप्न साकार करायचं होतं ते आज साकार केलेलं आहे. आणि आपले रामसेवक असतील, कारसेवक असतील, त्यांच्या अश्रूंना कुठेतरी विराम देण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. आणि हा आनंद उत्सव प्रत्येक महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपल्या सर्व माता भगिनी असतील, छोटी मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व आनंदाने उत्साहाने आज सण साजरा करत आहे. आमच्या माता भगिनींनीसुद्धा घरोघरी दिवे, 5 दिवे लावून, गोड धोडाचं जेवण करून, आपल्या घरासमोर रांगोळी काढून हा सण आणि उत्सव हा साजरा केलेला आहे. ती आमच्यासाठी एक पर्वणी आहे की आमच्या महिलांसाठी हा आनंदाचा क्षण आलेला आहे. आमच्या पिढीला हा राम सोहळा पाहायला मिळणार आणि इथून पुढच्या पिढीला सुद्धा आपण रामाची माहिती देऊ आणि राम मंदिराचं स्थापना कशी झाली हे सुद्धा आम्ही आमच्या मुलांना मार्गदर्शन करू शकतो. हाच आनंदाचा सोहळा आज आम्ही या मोठ्या संख्येने आज इथं साजरे केलेला आहे. सर्वात प्रथमतः तर सर्व आपल्या या भागातील सर्व बंधू आणि भगिनींना अयोध्येमधील श्रीराम लल्ला प्राण प्रतिष्ठापनेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज आमच्या सर्व हिंदू धर्मासाठी, सर्व भारतातील सर्व नागरिकांसाठी आज ही एक प्रकारची दिवाळीच आहे. दिवाळीपेक्षा मोठा उत्सव म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. या ठिकाणी आम्ही आज सगळे इतके आनंदी आहो की अयोध्येमध्ये जे राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना होती तिथं आमचे नागरिक जाऊ शकत नाही, पण आम्ही ते सर्व आज या ठिकाणी तुम्ही पाहत असाल. माझ्या पाठीमागं आपण श्रीरामाची मूर्ती ठेवली आहे, या ठिकाणी स्क्रीन लावलेली आहे, सगळ्या महिलांना अक्षदा दिलेल्या आहे. सगळ्या महिला भगिनींचा हातून या ठिकाणी हा कार्यक्रम श्रीरामाची आरती ठेवलेली आहे. दिवसभरामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रामधील माझ्या सर्व भगिनींनी या ठिकाणी रामरक्षा पठण केलं, त्यानंतर त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं. आमच्या शिवने ग्रामस्थ जे भजनी मंडळ आहे यांनी 2 तासाची या ठिकाणी भजन सेवा दिली. या ठिकाणी आमचे कोकण जे वासीय बंधू आहेत यांच्याकडून 4 छोटी मुलं आली होती, जे श्रीराम, सीतामाता, हनुमान, लक्ष्मण यांचा वेश धारण केला होता. एका छोट्या मुलींनी भरतनाट्यम सादर केलं आणि तुम्ही पाहताय आज इतकी या ठिकाणी महिलांची गर्दी आहे, बांधवांची गर्दी आहे. खरं आमच्या सर्व नागरिकांसाठी, आमच्या सर्व सनातन हिंदू धर्मासाठी ही एक प्रकारची दिवाळीच आहे. आणि हे सगळं आज आम्ही, मी खरं मनापासून ऋण व्यक्त करीन की माझ्या अयोध्येमध्ये ज्या कार सेवेसाठी जे सर्व हिंदू बांधव, जे कार सेवक त्यांच्या प्राणाची आहुती देऊन आज त्यांच्यामुळं आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळत आहे. आणि आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घेतलेला हा निर्णय संबंध भारत देशासाठी एक प्रेरणादायी निर्णय आहे. बरेच लोक म्हणायची राम मंदिर होऊ शकत नाही, पण मी आज या ठिकाणी एक हिंदू बांधव म्हणून आनंदाने सांगेन की मोदी हे तो मुमकिन आहे आणि राम मंदिर आज त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. ही आमच्यासाठी एक दिवाळीचा क्षण आहे.